पटकन दे, साबण पटकन दे आणि ठसो व्यवस्थित उमटलो ना. तुझी अक्कल काय पेंट खाऊ गेली का? किती गाठी मारलस तू? जर कोणाच्या लक्षात इला ना तर सगळ्या मेहनतीवरती पाणी पडत. अहो असं काय करताय? काम करताना पडू नये ना म्हणून गाठी मारल्या होत्या. म्हणून गाठी मारल्या होत्या. आणि बघ, चावी वालो चावी बनवून ती पटकन ह्याचा काम उरकायचा आणि तात्या घेऊन निघून जायचं. तात्याला बी घेऊन जायचं? हळू, त्या पत्र्याच्या डबड्यात पण कान ऐकता तो. मग एक दोन गाठी मारायचे, तीन तीन गाठी काय बापाशी मारलेल्या का? भाले दादा, तुम्ही इथं? हा हा, ते सामानाची डिलिव्हरी देऊची होती ना म्हणून. हा चला, येत आहे मी. आणि तो साबण कशासाठी? साबण कशासाठी? हा हा, ते सामानाची डिलिव्हरी देऊ जात आहे ना, तर मग डिलिव्हरी दिल्यानंतर हात धुऊक होय ना म्हणान साबण. अहो पण मग दुकानातूनच घ्यायचा ना. हा, ते आपले सूर्यदाजी खूप हिशोबी आहेत ना, म्हणजे त्यांका ह्या पटला नसता की आवडीच्या काळजीपोटी मी प्रत्येक डिलिव्हरी दिल्यानंतर हात धुतले म्हणा. मग साबण घराकडसूनच घेऊ गयो ना. माका उशीर होता, डिलिव्हरी देऊची आहे ना. मी येत आहे. तुळशी आई, प्रशांत भाऊजींना लवकर बरं कर. तुळशी आई, मला लवकर घरी येऊ दे. तायडे, काय बी झालं तरी बोललेला शब्द पुरा करावा लागतो का ग? अग, हे काय विचारणं झालं? माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे. काय झालं? असा काय शब्द दिलायस? हा नाही नाही काय नाही. अंजे, मग ओमकार भाऊजींसाठी तू शब्द दिला होतास. अग पण तायडे, तो शब्द वेगळा होता, तो पूरा करता येऊ शकत होता. अंजू, पूर्ण करता येणार नाही असा शब्द बोलायचाच कशाला? हेच तर आहे ना. बरं ठीक आहे, हे बघ, तू आता शब्द दिलायस तर तो पूर्ण करायलाच हवा असं मला नाही वाटत. बहिणी, देव कधी आपल्या भक्तांवर रागवत नाही ना. अंजू, तू नको टेन्शन घेऊ, शब्द पूर्ण करता आला नाही तरी चालेल. अवनी, अगं देव आपल्यावर रागवल या भीतीनं शब्द पूर्ण करायचा नसतो, तर आपण जे बोललोय त्याची आपल्याला आठवण आहे. देवानं संकट काळी आपली मदत केली म्हणून शब्द पूर्ण करायचा असतो. हा आता ह्या सगळ्या गोष्टी विश्वासाच्या आहेत, कुणाला पटतात कुणाला नाही पटत. मला विचारशील ना तर माझा या शक्तीवर पुरा विश्वास. वहिनी, माझा पण विश्वास आहे. चला स्वयंपाकाचं बघूया, चल ग. दादाला विचार की फोन करून किती वेळ लागणार आहे त्याला. माझा फोन जरा चार्जिंगला आहे. अरे मी केलता दादाला फोन, तो शाहशेठ कडे गेलाय म्हटला येळ लागेल. तो म्हटला तुम्ही समदेंनी जेवून घ्या. मी थांबते ना सूर्यदाजींसाठी. अरे दादा कशासाठी? जेवू की तू, मी थांबते त्यांच्यासाठी. आणि तुम्ही समदेंनी जेवा बरं का. हा, आज समदेंनी ऐकायचं माझं. हा आज वहिनीन दादाची खास पंगत आहे बर का. चला चला चला, आपण जेवून घेऊ पटकन. चला लवकर जेवू.
अगं बाय, मी तुम्हाला भाजी दिलीच नाही. अरे बस बस बस, आज काय फक्त भाजीच वाढायची, नवऱ्या कसो शब्द दिलं देवात. नाही तर कधी कधी ह्याका असाच सांगायचं लागता, म्हणजे आमच्या दोघांमध्ये असा चालता. वय दादा लहानपणापासून जरा तापट डोक्याचंच आहे. अरे काय झालं, बघतो काय जीव की? हे का कसं कळला मी तापट आहे तो? काय झालं, बरोबर आहे ना दादा? हा म्हणजे आई पण लहानपणी असंच म्हणायची, भाल्या तू खायच्या कारणावरून कधी चिडशीत, तुझो काय नेम नाही. आऊ वंश, मी आता देवाकडे नवस मागते त्यांचा तापटपणा कमी होऊ दे म्हणून. ओंकार भाऊजीचे बोलले त्याच काय करू? काय करू म्हणजे त्याचा शब्द पुरा कर. अंजी जे बोललीस ते पुरं करायला पाहिजे ना. चल दे लवकर. म्हणजे काय पण नाही बडबडणं, मी लहानपणी खरंच होतोय मी तापट. नाही काय नाही, ते मी वेगळंच विचारत होते. वहिनी अंजू पशाला मिस करते, बाकी काही नाही. मी आलेच. अग मी बघते. काय पशाचं वागणं, एक फोन नाही काय नाही, आठवण बी येत नाही मी माझी. ओंकार भाऊजी बोलत काय तरी बोलून बसल्यात. अहो काय झालं वंश, तुम्ही अशा काळजीत का दिसताय? काय नाही, ते फोन लावत होते पण लागत नाही. अहो पण असं तुम्ही देवळात जाऊन आलात ना, आमच्या भावासाठी काही शब्द बोललात की नाही? अग मी बोललोय, पशा जर बरा होऊन घरी परत आला तर अंजू वहिनी त्याला पप्पी देईल म्हणून. नाही शब्द दिलाय पण तो सांगता नाही येणार. आव सांगू नका, पण तो पूर्ण करा. दिलेला शब्द म्हणजे काय असतोय माहितीये ना तुम्हाला? अहो आपण आपल्या देवावर विश्वास ठेवून हक्काने सांगतो, हे कर ते कर, मग तुला हे देईन ते देईन. देव म्हणजे आपले आई बापच असतात, त्यांच्याकडे हक्काने जेवढं मागतो ना तेवढंच हक्काने त्यांना द्यायचं बी असत. हॅलो पशा,
बरं आहे, उद्या येईन मी घरी. काय उद्या तू घरी येतोय? उद्या घरी येतोय. अग बाई, देवाने तुझं ऐकलं. उद्या भाऊ घरी आले ना की तेवढं शब्द पूर्ण कर. शब्द? कसला शब्द? नाही नाही, काय नाही काय नाही. तू ये घरी लवकर, मी घरच्या समजांना सांगते. भाऊजी लई चांगली बातमी दिली बघा. बर भाऊजी, आता काही त्रास होत नाही ना? नाही बहिणी, थोडा श्वास घ्यायला त्रास होत होता, पर ते दादानं प्राणायाम शिकवलं होतं ना, ते केल्यामुळे जरा फरक पडला. बरं केलं. बर उद्या वैभव भाऊजी येतील तुम्हाला घ्यायला. बर बहिणी, मला पण बोलायचंय. भाऊजी एक मिनिट. हॅलो प्रशांत, कसा आहेस तू? तू लवकर ये हा, आम्ही सगळे तुझी खूप वाट बघतोय. तुला माहितीये का, अंजुला तर तुझ्याशिवाय करमतच नाहीये. बर तुला बोलायचंय का अंजू सोबत? नाही नको, उद्या घरी येईन ना तेव्हाच बोलील तिच्याशी. बर उद्या प्रशांत आला ना की दोघ जण खूप गप्पा मारत बसा. वहिनी, मी यांच्या रूमच्या बाहेर ना डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावून ठेवणार आहे. तसं काय नाही. वहिनी, कुणाला तरी ना खूप आनंद झालाय, पण तो दाखवायचा नाहीये इतकं. आवनी म्हणलं ना, तसं काय नाही. लई दिवसानंतर समदे एकत्र येणार. अंजे, देवा पुढे साखर ठेव, लई चांगली बातमी आली आहे बघा. वहिनी, आपण उद्या ना प्रशांत छान वेलकम करूया. हा वय, आपण कोणी पाडव्याला नव्हतो, आता उद्या समदे एकत्र येतील. आपल्यासाठी खरा पाडवा उद्याच आहे. सणासारखं सजवूया घर आणि स्वयंपाकात काहीतरी गोडाधोडाच करूया. आपण समजे एकत्र असतो तो प्रत्येक दिवस सणासारखं वाटत ना ग. एकदम बरोबर बोललीस बघ. बहिणी, मी उद्या ना अख्खं घर फुलांनी सजवणार आहे. आणि अंजू, तू ना रांगोळी काढ. आणि मी चुलीवरचा स्वयंपाक करते. प्रशांत भाऊजींना लय आवडतो चुलीवरचा स्वयंपाक. आणि एखादी चांगली भाजी मी करू. म्हणजे कशाला आवडते ती भाजी. बरं अवनी, उद्या पहाटे उठावं लागेल. बहिणी, मी उठन उद्या पहाटे, पण कुणाला तरी झोप लागणार आहे का रात्रभर? काय अंजू? खरा सण वाटतोय या घरात. मग पट्टा येणार आपला सणच आहे ना. अवनी वहिनी, जरा अंजू वहिनीकडे बघ की एकटीच असते व कशी रांगोळी काढताना. ओंक्या, आज खूप दिवसांनी प्रशांत आणि अंजूची भेट होणार आहे. खुश तर असणारच ना ती. साखर, वंश, आपण सणासुदीची तयारी करतो असंच वाटतंय ना. अगदी माझ्या मनात बोललीस बघ वहिनी.
अंजुवंस भाऊजींची केवढी वाट बघत होत्या. मला तर बाई त्यांचा चेहराच पावत नव्हता. दादा, वैभव कसा गेलाय पशाला आणायला? आता पशाला आणायचंय म्हणजे कसं जाणार, तात्याला घेऊनच ना. काय ग अंजे, तुझी आठवण काढतो तितकंच तात्याची बी आठवण काढली असेल ना. माझ्यापेक्षा जास्त. दाजी, तात्या म्हणजे ह्यांचा जीव की प्राण आहे. खरं आहे. आयुष्य प्रशांत भाऊजी आले वाटत. पण तुम्ही हे घ्या. साखर दे की भाऊजी.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.